नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गुरुकृपा गुरुकृपा क्लासेस मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कोरोना या महामारीमुळे आपल्याला ऑनलाईन यावं लागलेलं ला आहे आणि आता इथून पुढं हा जो आपला ऑनलाईन चॅनल आहे तो आपण कायम चालू ठेवून यामधून आठवी नववी दहावीचे गणिताची तयारी करणारे विद्यार्थी आणि विशेषतः जास्तीत जास्त भर हा स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या बेसिक काही अडचणी असतात या अडचणींवरती मात प्रकारे करता येईल याबद्दलचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती आप पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला कुठे कधी आणि कशातून काय सापडेल हे निश्चितपणेच आपण सांगू शकत नाहीत एक वेळा असंच एक लहान मुलगा बालपणामध्ये असणारा मुलगा बालपणी त्याच्या फिरत असताना तो त्याच्या जीवन जगण्यासाठी त्याच्या खर्चासाठीची जी काही रक्कम असेल ती मिळण्यासाठी तो मुलगा मोळी विकण्याचं काम लाकडं तोडून त्याची मोळी बनवून मोळ्या विकण्याचं काम करायचं आणि अचानक एके एक दिवशी या मोळ्या डोक्यावरती घेऊन जात असताना त्याला एक व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीनं त्याला थांबवलं कारण त्याने डोक्यावरती बांधलेली जी मोळी होती ती इतकी उत्कृष्ट पद्धतीने बांधलेली होती की त्या व्यक्तीनं त्याला थांबवलं आणि विचारलं की ही तुला मोळी कोणी बांधून दिलेली आहे तर त्या मुलांना असं सांगितलं की मी ती स्वतःच बांधलेली आहे परंतु त्यासमोरच्या व्यक्तीला त्या मुलावरती विश्वास बसत नव्हता की हा इतक्या चांगल्या पद्धतीनं डोक्यावरती लाकडाची मुळी बांधू शकेल म्हणून मग त्यांना असं नाही नाही किंवा तो आईने बांधून दिलेली असेल तर त्या मुलांना असं सांगितलं की नाही माझी आई मी लहान होतो त्याचवेळी वारलेली आहे एक्सपायर झालेली आहे मग ती व्यक्ती असं म्हटलं की तुला वडिलांनी ती मुळी बांधून दिलेली असेल परंतु तो मुलगा नाही तो मुलगा म्हटला नाही माझे वडील पण वारलेले आहेत एक्सपायर झालेले आहेत म्हणूनच मला हे जीवन जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात झाडं तोडून त्यांच्या मुळ्या बांधून लाकडांच्या मुळ्या बांधून त्या विकाव्या लागता। लागतात आणि मला माझं पोट भरावं लागतं असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीनं असं विचारलं की बाबा हे सगळं तू करतोयस मग इतकी छान मुळी तू बांधतोयस नेमकं तू काय करतोस काय नाही तर त्यावेळी त्याने असं सांगितलं की डेमोक्रेट्स नावाची एक गणिती तज्ज्ञ आहेत आणि माझे आदर्श आहेत ते आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी वगैरे काही वाचलेल्या आहेत त्याच्यातून त्याला गणिताची आवड निर्माण झालेली होती आणि कुठल्याही बाबतीमध्ये मोळी बांधण्या तुम्ही म्हणाल मोळी बांधण्यामागं काय गणित आहे परंतु मित्रांनो ती बांधलेली जी मुली होती अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं बांधलेली होती मग त्या व्यक्तीनं असं विचारलं की हे इतकं छान काम तो कोणाकडे शिकला तर तो म्हणलं मी कुणाकडेच नाही शिकलेलो हे माझे मीच करतो सगळं आणि हे डेमोक्रेट्स नावाची व्यक्ती माझे आदर्श आहेत आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे आणि किती नशिबान मित्रांनो तो जो मुलगा होता त्याला बोलणारी जी व्यक्ती होती ते स्वतः डेमोक्रेट्सच होते हे त्यांनीच नंतर सांगितलं की बाबा तो ज्या डेमोक्रेट्सबद्दल तू बोलतोय तो व्यक्ती मीच आहे आणि आता तू माझ्यासोबत येशील का आणि त्याला ते घेऊन गेले आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन एक आश्चर्याचा धक्का बसेल जो मुलगा होता ज्याला ते डेमोक्रेट्स घेऊन गेले तो मुलगा म्हणजेच आज आपण ज्या पायथागोरसचे थेरम उपयोगात आणतो तो, तो पायथागोरस होता म्हणजे एक मोळी बांधण्याची जी कला आहे त्यामधून पायथागोरस घडला त्याला डेमोक्रेट्स भेटला आणि पायथागोरस अख्ख्या जगाला मिळाला आज तुम्ही मी, मी त्याचं गणित पायथागोरस यांचे थेरम्स गणितामध्ये किती महत्त्वाचे आहेत अत्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये इवन दो तो बांधकाम करत असतानासुद्धा तो डायगोनल असेल अंशाचा कोण असेल काटकोण त्रिकोण ह्या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईनं विचार केला जातो आणि मित्रांनो जर ते मुळी बांधण्याची कला त्याच्याकडे नसते जेव्हा ते मोळी बांधलेली बघून तो डेमोक्रेट्स आकर्षित झाले नसते तर कदाचित आज पायथागोरस जगाला भेटलाही नसता म्हणून आपण साधारण आपल्याला कुठे काय मिळेल हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाहीत कदाचित तुम्हाला या चॅनलमधून बऱ्याचशा गोष्टी अशा शिकायला मिळतील की कदाचित तुमचं जे एक दोन एक दोन मार्कावरून कुठेतरी गणितामध्ये आपण कमी पडतो असं वाटते तुम्हाला उनिवा भासत आहेत त्या उनिवा तुमच्या शंभर टक्के भरून निघतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो यासाठी मित्रांनो आपल्याला हे गुरुकृपा क्लासेस मॅथ्स हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि वेळोवेळी अपलोड केलेले व्हिडिओज पाहायचे आहेत आणि त्यामधून तुम्हाला कलाकौशल्य आत्मसात करायचे आहेत मित्रांनो चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब करण्यासाठी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद